जालन्यातील करण्यात आलेल्या लाठीमाराच्या मागे जनरल डायर नक्की कोण होता असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर समाजावर उपकार आहेत असा एक नेता म्हणाला, मात्र असं कुणीही समाजावर उपकार करत नसतं असंही ते म्हणाले. दरम्यान आदित्य ठाकरे यांना जेव्हा समजेल की जनरल डायर कोण आहे तेव्हा त्यांनी समोर येऊन बोलावं असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय. मागच्या दिवशीनं जे आरक्षण दिलं हे आरक्षण आपण देणार होतो हे सगळ्यांना माहिती होतं, तरी देखील मग पहिलं जो जालन्यात लाठीचार्ज झाला, जी डोकी फोडली गेली, ते त्याच्या मागचा जनरल डायर कोण, मुख्यमंत्री की दोन उपमुख्यमंत्री, हे अजून लोकांसमोर आलं नाही. आपण पाहत असाल दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल ते, किंवा इथे जे आता मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलन करत आहे ते, ह्यांना लेबल का लावली जातात. काल परवाकडे पण एक कॉन्ट्रॅक्टर कोणतरी आहेत भाजपाचे, ते बोललेले आहेत की उपकार आहेत आमचे तुमच्या समाजावर वगैरे. हे कसलं म्हणजे समाजावर कोण उपकार करू शकतं का? जरांगे साहेबांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न सरकारने केलेला आहे हे तेही मान्य करतात. विरोधक वगैरे काही नाही, विरोधक हा शिल्लक नाही आहे. यांची भूमिका रोजची रोज बदलणारी भूमिका आहे. जनरल डायर कोण हे काही दिवसात कळेल, आणि त्याच्यामध्ये जेव्हा कळेल त्या टायमाला त्यांनी सुद्धा पुन्हा येऊन माईक समोर असं टी व्हीसमोर बोलावं,